सत्तेच्या खेळात तरुण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका अशा कठोर शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला खडसावलंय. नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेच्या अभ्यासक्रमात आयत्यावेळी बदल करण्यावरून कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. अन्य दोन संस्थांबरोबर एका आठवड्यामध्ये बैठक घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जेईई अडव्हान्स 2021 परीक्षेचं प्रवेशपत्र आता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. उमेदवारांना हे प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहे आणि जेईई अडव्हान्स परीक्षा ही 3 ऑक्टोबरला देशातल्या विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. मूल्यमापनाचा यावर्षी सुद्धा घोळ होण्याची चिन्ह दिसत आहेत. 10वी आणि 12वी परीक्षा यावर्षी सुद्धा जर रद्द करावी लागली तर त्यासाठीचं नियोजन अजून कागदावरच आहे. घटक चाचणीची वेळ आता टळून गेलेली आहे तरी शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना अजूनही सूचना नाहीयेत. काही शाळांनी त्यांच्या पद्धतीनं चाचणी सुद्धा घेतली मात्र चाचणीच्या पद्धतीमध्ये समानता राहिलेली नाहीये. मुंबई विद्यापीठानं परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. आर्ट्स कॉमर्स सायन्स पदवी सत्र 5 परीक्षा या 17 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान होतील आणि या परीक्षा एमसीक्यू पद्धतीनं ऑनलाईन होणार आहे. तर 6व्या सेमिस्टरच्या बॅकलॉग परीक्षा या 7 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान होतील आणि इतर प्रोफेशनल कोर्सेसच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता घटत चालली आहे मात्र डेंग्यू हे आरोग्य यंत्रणा आणि पुणेकरांचं एक चिंतेचं कारण ठरतंय. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये शहरामध्ये डेंग्यूच्या संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आणि त्यामुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात येतं. शहरातल्या डासांची उत्पत्ती रोखण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणांपुढे आहे. मुंबईमध्ये सोमवारी रुग्णसंख्येत घट झाली. 377 रुग्ण 24 तासात आढळले आणि 7 रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी 334 जण कोरोनामुक्त झालेत. जवळपास 4,500 हे ऍक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये सध्या आहेत. कोरोना लसीकरणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यानं सोमवारी 10 लाख लसीकरणाचा टप्पा गाठलेला आहे आणि यामध्ये 6 लाखाहून अधिक नागरिकांनी पहिला डोस घेतला तर 3 लाखाहून अधिक जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. सुरुवातीला अपुऱ्या लसीमुळे लसीकरणामध्ये खंड पडत होता मात्र ऑगस्ट महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग वाढत आहे. मुंबई पालिकेनं सोमवारी महिलांचं लसीकरण केलं आणि विशेष सत्रामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा लसीकरण झालं. शासकीय लसीकरण केंद्रांवर 1.25 लाख महिलांनी लसीकरण घेतलं आणि सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं लसीकरण झालं. परिवहन मंत्री अनिल परब आज ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत. 2 दिवसांपूर्वी ईडीनं त्यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवलेले आहे आणि मंगळवारी हजर राहण्यासाठी सांगितलंय. सकाळी 11 नंतर ते ईडी कार्यालयात हजर राहतील. मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल परब यांना 20 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप सचिन वाझेने केलेला होता आणि त्यासाठी ईडी आता परब यांची चौकशी करणार आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकपूर्व जामिनासाठी अडसूळ आज हायकोर्टामध्ये धाव घेण्याची शक्यता आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अडसूळांच्या मुंबईतल्या घरी छापे टाकलेत आणि त्यानंतर अडसूळांना प्रकृतीच्या कारणास्तव गोरेगाव इथल्या लाईफलाईन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र सकाळपासूनच ईडीचे अधिकारी रुग्णालयामध्ये थांबलेले आहेत. शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतलाय. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या 83व्या वार्षिक सभेमध्ये ही घोषणा केली आहे. शेतकरी सभासदांना 0% दरानं कर्ज पुरवठा करणारी KDCC ही पहिली बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केलाय. काठमांडूहून विराटनगरला जाणाऱ्या विमानाचा लँडिंग गिअर न उघडल्यामुळे हे विमान पुन्हा काठमांडूकडे वळवण्यात आलं. वैमानिकाने सलग 2 तास हवेमध्ये घिरट्या मारत वारंवार लँडिंगचा प्रयत्न केला मात्र तरी देखील यश आलं नाही. इंधन अगदी अखेरच्या पॉइंटला असताना अचानक लँडिंग गिअर चमत्कार झाल्यासारखा उघडला आणि हे विमान सुरक्षितरित्या काठमांडूमध्ये उतरवण्यात आलं.
इंजवड इथे शिवाजीनगर पुणे मेट्रो कामाचा शुभारंभ नवरात्रीच्या मुहूर्तावर होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भूसंपादनाचा आता ऑनलाईन आढावा घेतलाय. गेल्या 3 ते 4 वर्षांचा कालावधी लोटला तरी अजूनही कामंही सुरू झालेली नाहीयेत. 97% भूसंपादन झाले आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नवी मुंबईतल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोसाठी केंद्रीय दूरसंचार विभागानं विद्युतीकरणाविषयी डायनामिक क्लिअरन्स प्रमाणपत्र दिलं आणि त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठीचा एक मार्ग मोकळा झाला अशी माहिती सिडको जनसंपर्क विभागानं दिली. अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली. काल मध्यरात्रीपासून जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस सुरू आहे आणि जिल्ह्यातल्या पूर्णा मोरणा विद्रुपा या मुख्य नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सकाळपासून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्ण धरणाचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणामध्ये जलसाठा 95% वर गेला. सोलापुरातल्या येळंबमध्ये पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याचं धाडस सूरज पाटील या तरुणानं केलं. 2 दिवसांपूर्वी चांदणी नदीच्या पुलावरून असंच धाडस करणारा एक युवक वाहून गेलेला होता. तरी देखील असं नसतं धाडस करणाऱ्या तरुणांची डोकी ठिकाणावर अजूनही येत नाही. राज्याच्या विविध भागामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिलाय. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ हे निवळलंय आणि त्याचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालंय. त्यामुळे राज्यात विविध भागामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे 2 दिवस पावसाचा जोर हा कायम दिसेल. पुढच्या घडामोडींकडे. दहिसर ओशिवरा वालभट नद्या पुन्हा स्वच्छ सुंदर प्रवाही होणार आहेत आणि या नद्यांमध्ये जाणारं सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड तयार केले जातील आणि या कामांसाठी पालिका 1000 कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्यातल्या 246 औषध दुकानं विक्रीबंदीचे आदेश दिलेले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यातल्या 3500 दुकानांची तपासणी केली आणि नोंदणी न करताच अनेक जण औषध विक्री करत असल्याचं उघड झालंय. ग्राहकांनी सुद्धा सतर्कता बाळगण्याचं आवाहन FDA ने केलंय. जायकवाडी प्रकल्पाचं नाथ सागर असं नामांतर आता होणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हे आश्वासन दिलंय. जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्याला नाथसागर हे नाव आधीच देण्यात आलंय पण आता संपूर्ण प्रकल्पालाच नाथसागर नाव द्यावं अशी पैठणकरांची आग्रही मागणी आहे. मुंबई स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सफाई कामगारांसाठी पालिका पूर्व उपनगरात 1386 घरं बांधणार आहे. यामध्ये 300 चौरस फुटांची 1270 घरं तर 600 चौरस फुटांची 116 घरं बांधण्यात येणार आहेत आणि यासाठी पालिका जवळपास 415 कोटींचा खर्च करणार आहे आणि याबाबत 2 प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे